नमस्कार, मी अमित मेढेकर, चाणक्य आय एस अकॅडमी पुणे ब्रांच याचा हेड तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा माझा विषय आहे MPSC. आता स्पर्धा परीक्षा या विषयाबद्दल तुम्हा सगळ्यांना बऱ्याच गोष्टी माहितीच आहेत. MPSC म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, याचं महत्त्व किती वेगळं आहे हे तुम्हाला सांगण्याची काही आवश्यकता नाही. बरीच मुलं MPSC ची तयारी करत असतात आणि तयारी करताना बऱ्याच गोष्टी ते मनामध्ये ठेवून ही तयारी करतात. आता ही तयारी कशी केली पाहिजे, या तयारी करण्यात आपण कशा पद्धतीने प्रिपरेशन चांगली करू शकतो, आपल्याला मार्क कसे चांगले मिळू शकतात, प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्हीचा जर अभ्यासक्रम पाहिला आपण, तर या तिन्हीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण कशा पद्धतीने ही एक्झाम क्रॅक करू शकतो, या एक्झाममध्ये एक्झॅक्टली काय इन्क्लूड आहे, सिलॅबस कसा आहे, या सिलॅबसला आपण कशा पद्धतीने तयारी व्यवस्थित केली पाहिजे, या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं मुलांना पडत असतात. बरीच मुलं हातात वेगवेगळी पुस्तकं घेऊन ही तयारी करताना मी पाहत असतो. बऱ्याच मुलांकडे काही काही वेगवेगळ्या गोष्टी असतात की ज्यांची तयारी ते त्यानुसार करत असतात. पण खरं सांगायचं तर या तयारीचा पॅटर्न जो आहे हा योग्य असला पाहिजे. म्हणजेच ही तयारी कशा पद्धतीने करायची याचं पण एक शास्त्र आहे. या तयारीच्या मागे आपल्याला मेहनत तर लागेलच, पण त्याचबरोबर या तयारीच्या मागे आपल्याकडे एक सुसूत्रता लागेल. म्हणजे ही तयारी करताना आपण अगदी सहजतेने या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. लक्षात ठेवा, प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो किंवा इंटरव्ह्यू असो, हे आपल्याला एकाच वर्षामध्ये कव्हर करायचं असल्यामुळे आपण कायम आणि कायम फक्त प्रिलिम कव्हर करण्याकरता प्रयत्न न करता त्याच वर्षीचा इंटरव्ह्यू क्रॅक करण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत अशी आपली भूमिका असली पाहिजे. आणि या सगळ्याकरता सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतः किती आणि किती या परीक्षेला सामोरं जाताना स्वतःची मानसिक तयारी करता. लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षे तयार करताना स्पर्धा परीक्षा ही मनामध्ये पण असते, म्हणजे स्पर्धा ही मनामध्ये पण असते. स्पर्धा ही स्वतःच्या मनामध्ये तेव्हा असते की आपल्याला परीक्षेला सामोरं जाताना कुठल्या कुठल्या गोष्टी या मनामध्ये ठेवून या स्पर्धेला सामोरं गेलं पाहिजे. आता आपण जर म्हटलं की काही मुलं फक्त लिहितात, काही मुलं वाचतात, MPSC जर पॅटर्न बघितला तर प्रिलिम ही ऑब्जेक्टिव्ह आहे, मेन्स ही ऑब्जेक्टिव्ह आहे आणि इंटरव्ह्यू तुमचा ओरल आहे. प्रिलिमला दोन पेपर आहेत, जनरल स्टडीज आणि CSAT. जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल तर दोन्ही पेपरनंतर तुमचे जेव्हा मेन्सला तुम्ही जाता तेव्हा मेन्सला तुम्हाला दोन लँग्वेज आहेत, एक इंग्लिश घ्या, एक मराठी घ्या आणि तुमचे परत GS चे चार पेपर आहेत, जे चारही पेपर तुमचे हे ऑब्जेक्टिव्हमध्ये आहेत. आता या सगळ्याची तयारी करताना बरीच मुलं ही फक्त आणि फक्त तोंडी तयारी करतात, म्हणजे नुसतं वाचतात. पण तुम्ही वाचलं तुमच्या किती लक्षात राहते, तुम्ही किती ते आठवू शकता, तुम्ही आठवलेलं किती तुम्हाला एक्झामच्या वेळेस बरोबर इम्प्लिमेंट करता येऊ शकतं, हे सगळं जर पाहायचं असेल तर तुम्हाला लिहिणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. नुसतं वाचून सगळा अभ्यास होतो असं मला वाटत नाही, त्याच्यामुळे तुमची लिहिण्याची प्रॅक्टिस पण तेवढीच चांगली असली पाहिजे. लक्षात ठेवा, तुमचा हा लिहिण्याचा पण आणि वाचण्याचा पण इक्विलिब्रियम आहे, हा याचा बॅलन्स हा अत्यंत योग्य ठरला पाहिजे. म्हणजेच तुम्ही जे लिहिताय आणि वाचताय या दोन्हीची सांगड तुम्हाला व्यवस्थित घालता आली पाहिजे. आणि या सगळ्याच्या मागे तुमच्या स्वतःची ही मानसिक तयारी जरूर असू दे की या एक्झामला सामोरं जाताना मला ज्या ज्या गोष्टींची योग्य आवश्यकता लागेल त्या त्या गोष्टींची तयारी मी पुढे आणेन. म्हणजेच मला सपोज एक्झामची तयारी करताना हे पुस्तक गरजेचं आहे, या नोट्स हवे आहेत, हे लिहिणं गरजेचं आहे, हे वाचणं गरजेचं आहे, काही मला ऑनलाईन नोट्स हवे असतील, काही मला असे काही कुठले मटेरियल असेल की जे अवेलेबल असेल सहज मार्केटमध्ये ते हवं असेल, काही गोष्टींमध्ये मला सपोज अशा गोष्टी असतील की फॅकल्टीच्या नोट्स असतील, तर या सगळ्याच गोष्टींची तयारी तुम्ही व्यवस्थितपणे केली पाहिजे. आणि या सगळ्यांची तयारी करण्याकरताच चाणक्य सगळी पुणे ब्रांच ही अतिशय प्रयत्नशील असते. चाणक्य सगळी पुणे ब्रांचबद्दल जर तुम्ही ऐकलं तर ही भांडारकर रोड डेक्कन पुण्याला इथं ती आहे आणि ही ब्रांच मुलांच्या सर्वांगीण तयारीकरता अतिशय चांगले प्रयत्न करून घेते. पुणे ब्रांचमध्ये तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, MPSC राज्यसेवाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तयारी केली जाते. उत्तम शिक्षक, उत्तम मार्गदर्शक, चांगल्या नोट्स, त्याचबरोबर स्टडी रूम्स, लायब्ररी रूम, त्याच्या व्यतिरिक्त तुमचा टोटल पर्सनल अटेन्शन, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डेडिकेटेड अकॅडमिक कोऑर्डिनेटर, डेडिकेटेड टेस्ट कोऑर्डिनेटर, या सगळ्यांच्या बरोबर तुमची तयारी ही उत्तम होत असते. पुणे ब्रांचमध्ये एक तुम्हाला असं वातावरण मिळेल की तुम्ही UPSC असो किंवा MPSC असो, या स्पर्धा परीक्षेची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकता. या परीक्षेची तयारी करताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपण मनामध्ये ठेवल्या पाहिजेत आणि त्यानुसार आपण कसं पुढे गेलं पाहिजे हे आपल्याला तेव्हा कळू शकतं जेव्हा आपण चाणक्य अकॅडमीमध्ये काउन्सिलिंगला येऊ शकतो. आणि हे काउन्सिलिंग आम्ही फ्री ऑफ चार्ज देतो. या काउन्सिलिंगमध्ये मुलाची असेसमेंट केली जाते, ज्याच्यामध्ये मुलाची तयारी कुठपर्यंत झालेली आहे किंवा मुलाला जर सुरुवातीपासून जर तयारी करायची असेल तर त्याच्यामधल्या कुठल्या गोष्टी इन्क्लूड असतील आणि त्यातनं त्याची तयारी कशी चांगली होऊ शकते याचा आम्ही पूर्ण आणि पूर्ण पाठपुरावा करतो.
मुलांनी ऍडमिशन घेतल्यानंतर ते जोपर्यंत त्याचा अभ्यासक्रम होत नाही तोपर्यंत प्रत्येक वेळेला त्याचा एक इव्हॅल्युएशन रिपोर्ट किंवा असेसमेंट रिपोर्ट बनवला जातो आणि हा जो रिपोर्ट आहे हा मुलांच्या बरोबर त्यांच्या पेरेंट्सबरोबर पण शेअर केला जातो. याच्यामुळे मुलांची ग्रोथ किती योग्य पद्धतीने होती आहे हे कळू शकतं. आपल्या पुण्यामध्ये बरीच मुलं विदर्भातून येतात, बरीच मुलं मराठवाड्यातून येतात, बरीच मुलं उत्तर महाराष्ट्रातून येतात. या सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन मिळण्याकरता ही मुलं पुण्यामध्ये येत असतात. त्यामुळे मी तुम्हाला हे आवाहन करतो की तुम्ही चाणक्य आयएसएकडे पुणे ब्रांच डेक्कन जिमखाना भांडारकर रोडवरती एकदा जरूर या, ज्यातनं तुम्ही चांगलं काउन्सिलिंग घेऊन तुमच्या एम पी एस सीचं करिअर चांगलं बनवू शकता. तुम्हाला जर उद्याचं डेप्युटी कलेक्टर किंवा डी वाय एस पी व्हायचं असेल तर चाणक्य आयएसएकडेमध्ये व्हिजिट नक्की करा. चाणक्य आयएस अकॅडमीची अत्यंत प्रूवन मेथड तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल याची मला पूर्ण आणि पूर्ण खात्री आहे. तुमच्या कुठल्याही क्वेरीज करता, तुमच्या कुठल्याही प्रश्न करता, आम्ही कायम आणि कायम तत्पर आहोत. आम्ही सदैव तुमच्यासाठी आहोत, तुमच्या मदती करता, तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करण्याकरता. पुन्हा भेटूया नवीन कुठल्या तरी विषयावरती नवीन गोष्टी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. हॅलो एव्हरीवन, माझं नाव वैभव गोंडाने आहे आणि मी 2018 सिव्हिल सेवा परीक्षामध्ये ऑल इंडिया रँक 25 मिळवला आहे आणि हा माझा पहिला अटेम्प्ट होता. मी चाणक्य आय एस अकॅडमीच्या अपग्रेडेड फाउंडेशन कोर्स बॅचचा एक विद्यार्थी होतो आणि मी माझ्या सक्सेससाठी चाणक्य आय एस अकॅडमीच्या फॅकल्टीज आणि स्टाफ मेंबर्सला धन्यवाद करतो. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल अँड प्रेस द बेल आयकन टू नेवर मिस अन अपडेट.